जालना जिल्ह्यातलं हे ममदाबाद गाव. लोकसंख्या 4000 आसपास. गावाचा मुख्य व्यवसाय शेती आणि जोडधंदा म्हणून अनेकांकडे व्यापार. सध्या नोटा आटल्यानं गावातला सामान्यातला सामान्य माणूस सैरभैर झालाय. त्यामुळे रखडलेले व्यवहार पुन्हा सुरळीत सुरू करण्यासाठी ग्रामपंचायतीनं यावर कायमस्वरूपी तोडगा काढला. कॅशलेस गावाची संकल्पना प्रत्यक्षात आणण्याचा ठराव एकमुखानं संमत केला. गावातला प्रत्येक व्यापारी या प्रयोगासाठी तयार झालाय. मॅनेजर साहेबांनी जसं मार्गदर्शन केलं, हॅश स्टार हॅश नह्यानु दाबून मोबाईलवरूनच मी ग्राहकाकडून पैशाची वसुली करणार आणि त्यांना सामान देणार आणि सांगितल्याप्रमाणे असे प्रयत्न करणार कॅशलेस होण्यासाठी. मोबाईल मेसेज करून दुकानातल्या खात्यावर पैसे ट्रान्सफर करणं शक्य झाल्यानं हवी ती वस्तू घेता येईल. त्यामुळे खरेदीच्या प्रतीक्षेत असलेले नागरिक सुद्धा आनंदून गेलेत. 4 रोजापूर्वी आमचे बँकेचे मॅनेजर, आमच्या गावचे सरपंच जे श्री मुकुंद मुंडे यांनी ठराव घेऊन गाव कॅशलेस करायचं ठरवलं. आज कॅशलेस झाल्यामुळे आम्ही थोडं सुखी झालो. दुकानात जर गेलं तर आम्हाला समजा पैसे द्यायची गरज नाहीये. मोबाईलद्वारे समजा आम्ही SMS त्यांना करू शकतो, पैसे त्यांच्या खात्यावर पाठवू शकतो. गाव कॅशलेस करण्याचा ठराव झाल्यानंतर 100% नागरिकांचे जालन्यातील विजया बँकेत खाते उघडण्यात आले. गावकऱ्यांना बँकेच्या अधिकाऱ्यांनी प्रशिक्षण दिलं. येत्या 4 ते 5 दिवसांमध्ये ममदाबाद गाव हे परिपूर्ण कॅशलेस होऊन जाईल आणि नागपूर रिजन मधून फक्त जालना ब्रँच निवडली गेली आणि जालना ब्रँच मधून फक्त ममदाबादच गाव निवडलं गेलं. ममदाबाद गाव हे कशासाठी निवडलं गेलं, हे जालना जिल्ह्यात आयडॉल आहे. जनधन मध्ये सुद्धा हे जालना जिल्ह्यात नंबर 1 आहे. आता गावात राबवल्या जाणाऱ्या कॅशलेस व्यवहारांची तयारी पूर्ण झाली आहे. प्रशिक्षणामुळे गावकऱ्यांच्या शंकाही दूर झाल्यात. त्यामुळे लवकरच राहिलेली प्रक्रिया पूर्ण करून ममदाबाद जालना जिल्ह्यातलं पहिलं कॅशलेस गाव म्हणून नावारूपाला येणार आहे. विजया बँकेच्या अधिकाऱ्यांनी गावात येऊन गावकऱ्यांना मोबाईल टू मोबाईल व्यवहार कसे करायचे याचं प्रशिक्षण दिलंय आणि आता